नमस्कार, एमकेएन मध्ये आपलं स्वागत। आता जी सर्वात मोठी बातमी हाती येत आहे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। अतिरिक्त आयुक्त यांनी नगरसेवकांची लायकी काढली म्हणून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अतिशय धक्कादायक अशी बाब आहे। याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी फोनलाईनवरून जोडले गेले आहेत। आशिष, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच सुनील, अधिकारी चोऱ्या करतात असे नगरसेवक म्हणतात, तुमची लायकी काय असे म्हणणारे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना कार्यकर्त्यांनी कानफडले आहे। महापौर कार्यालयात महापौरण देखत हा प्रकार घडल्याने महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे। जलपर्णीची निविदा आटपट दराने काढल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती। यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली। यावेळी तेथे उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते। नगरसेवकांनी ज्यांच्या अधिकाराखाली निविदा प्रक्रिया राबवली त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला। त्याला प्रत्युत्तर देताच निंबाळकर यांनी, मी असे ऐकून घ्यायला येथे आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे असे सुनावले। त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले। तुम्ही आमची लायकी काढणारे कोण असं म्हणताच निंबाळकर यांना जाब विचारू लागले। त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकरांच्या श्रीमुखात भडकवली। एकंदरीत वातावरण प्रचंड चिघळलेले आहे पुणे महानगरपालिकेमध्ये। सुनील, धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीबद्दल। तर अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे। अतिरिक्त आयुक्त पुण्याचे यांना मारहाण झालेली आहे।